गौरी। काय ग इथे काय करतीस? अगं झोप येत नव्हते। का तू तू रडतीस? काय झालंय? हा अगं सांग ना ग बाई, जीव टांगणीला लागतो बघ माझा। सौरभ काही बोललाय का लग्नाबद्दल? कपिलने पुन्हा काही बोलून अपमान केलाय तुझा? हा अगं सांग ना। तू आज रामाश्रयाला आली नाहीस, मला वाटलं होतं तू येशील, तुला विचार करायला वेळ मिळाला तर माझ्याशी बोलशील, आपण एकत्र विचार करू, एकत्र प्लॅन करू, काय करायचं कसं करायचं। पण तू माझे फोन सुद्धा उचलत नाहीयेस, मला टाळतीयेस हे मला कळतंय। मला अंदाज आहे की तू विचार करत असशील, एक ठोस निर्णय घेण्यासाठी स्वतःला तयार करत असशील। मी यापुढे तुला डिस्टर्ब नाही करणार, तू काहीही निर्णय घे, मी तुझ्या सोबत आहे। तुला वाईट वाटेल असं का बोलतो गा मुलगा? आणि आता काय निर्णय घ्यायचाय? तुझा साखरपुडा ठरला आणि त्याला तूच हो म्हणालीयस म्हणालीयस ना ग? हो। मग तरी हा तुझ्या मागे मागे का करतोय? ते काही नाही, उद्या ना मी स्वतःच त्याला भेटीन आणि स्पष्टपणे सांगेन की माझ्या गौरीचा नाक सोड। प्लीज प्लीज नको। तो म्हणायला आहे ना की त्याला माझा निर्णय मान्य असेल म्हणून, तू नको पडूस। तुझी काळजी वाटते ग मला, आपलं गाव लहान आहे, काय म्हणतील लोक? सौरभ सारख्या श्रीमंत मुलाशी ठरलेला साखरपुडा मोडून कपिल सारख्या कर्ज बाजारी मुलाशी लग्न का केलं असं विचारतील तर काय उत्तर देणार होत आपण? नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुझ्याबद्दल जे ऐकलं होतं ते खरं होतं असंच म्हणतील ना लोक? आणि असं काही झालं तर कपिलसाठी चांगलं नाही आहे ते, रामाश्रयाच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे त्याचा। कपिल अप्पांचा पुतण्या आहे, स्वभावाने चांगला आहे ग तो, चांगली नोकरी सोडून आला आहे रामाश्रय सावरायला। मग असं काही झालं तर कसं चालेल सांग बरं? गौरी अग, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय आम्ही तुला, मी तुझे बाबा आप्पा रामाश्रयातल्या सगळ्यांनीच, सगळ्यांची खूप लाडकी आहेस तू। अण्णा एक चहा द्याल प्लीज। गौरी यार बोल ना काहीतरी। मालक चहा। थँक यू मालक। मालक मी जे काही बोललो ते तुमच्या कानावर आलं असेलच, तुम्हाला माझा राग आला असणार। तुम्ही मालक आहात, आप्पांचे पुतणे आहात आणि तरीही मी तुमच्या विरोधात जातोय असं तुम्हाला वाटलं असणार। मालक माझी बाजू तुमच्या समोर मला मांडायची, माझा मुलगा जरी तुमच्या जागी असताना तरीही मी असंच वागलो असतो। गौरीचं लग्न तुमच्याशी ठरलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता। तुम्ही आप्पांचे पुतणे आहात, तुमचा स्वभाव खूप चांगला आहे मालक, पण तुम्ही एक खूप मोठी चूक केली। काय? गौरी तुम्हाला आवडायला लागली आहे हे तुम्ही कुणालाच सांगितलं नाही, मयेकरांना सांगितलं नाही, आजीलाही सांगितलं नाही। अहो तुम्ही खरं तर आजीला बोलून घ्यायला पाहिजे होतं इथं। आजीला इथे बोलून मी काय सांगणार होतो तिला? अण्णा आता मी शून्यावर आहे, रादर मी निगेटिव्ह मध्ये।
आपल्या रामाशयावरती हे एवढं मोठं कर्ज आहे, आपल्याकडे कस्टमर्स येत नाहीयेत, अजून कशात काही नाहीये, आणि मी कुठल्या तोंडाने आजीला सांगणार होतो किंवा फॉर दॅट मॅटर कुणालाच काय सांगणार होतो मी? अहो, तुम्ही आयुष्यभर असेच राहणार आहात का? अहो, तुम्ही देशाविदेशात फिरलेले आहात, तरुण आहात, शिवाय ते इंटरनेट का काय म्हणतात तेही तुम्ही वापरता. हे बघा, तुमच्या अनुभवाने आणि तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही ही सगळी परिस्थिती बदलणार आहातच ना. पण केव्हा आणि कसं तेच मला कळत नाही. मालक, हा डोक्याचा हात काढा बघू आधी. मालक आहो, तुम्ही मोठ्यांना सांगितल्या सांगितल्या तुमचं लग्न लगेच होणार होतं का? लग्नापर्यंत सगळी परिस्थिती बदलली असती ना. तुम्ही गौरीनी कष्ट केले असते आणि आम्ही तुम्हाला साथ दिली असती. मालक, आम्ही रामाश्रयातले तुमच्या एवढे हुशार जरी नसलो ना, तरी सगळ्यांची कष्ट करायची तयारी आहे. मालक, तुम्ही आमच्यावर प्रेम करता, पण आमच्यावर तुमचा विश्वास आहे की नाही असा प्रश्न पडतो कधी कधी. अहो अण्णा, अशातलं काहीही नाहीये खरंच. असं नाहीये ना, मग नकारार्थी विचार करून स्वतःच नुकसान का करून घेतलं? काय हो, काय झालं, कुणाचा फोन होता, काही प्रॉब्लेम आहे का? अहो गौरी, नक्की कुठे गेली आहे? काही कामासाठी गेली हे समजलं, पण नक्की कुठे गेली आहे? रामाश्रयावर गेली का? रामाश्रयावर कशासाठी? म्हणजे कोणाला भेटायला वगैरे? रामाश्रयाच्या केस बद्दलच तर काही काम नाही ना? नाही आहोत. हा, ती ना श्रेयाला भेटायला गेली आहे. श्रेयाच्या शाळेचं काहीतरी प्रोजेक्ट आहे ना, गौरी मदत करणार आहे तिला. हल्ली ना काय काय प्रोजेक्ट देतात शाळेत. हे काय निघालात, थांबा ना. एक काम आठवले, चहा तरी घेऊन जा, तोपर्यंत आपलं बोलणंही पूर्ण होईल. आपण नंतर बोलू. वहिनी, वहिनी काय झालंय? नाही म्हणजे फोन आल्यापासून ना तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. नाही काही खास नाही. हे बघा वहिनी, खोटं बोलायची सवय तुम्हालाही नाहीये आणि मलाही नाहीये. आणि मला ना काही लपवूनही ठेवता येत नाही, जे पोटात आहे तेच ओठात. अहो, आता फोन करणाऱ्याने सांगितलं की तुमची गौरी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतेय. हा दुसरा कोण आहे तुम्हाला माहितीये का? अहो नाही, तसं काही नाहीये. म्हणजे गौरी आणि कपिल फक्त मित्र आहेत हो. पण मी कपिलचं नावही घेतलेलं नाही आणि त्या फोन करणाऱ्या मुलीनेही नाही. फोन कोणा मुलीने केला होता? हो, मुलगी किंवा बाई असावी. बर, निघते मी. वहिनी, ये बस मी जो काही निर्णय घेतला ना तो पूर्णपणे विचारपूर्वक घेतलाय. तुझा विचार केलास, कपिलचा विचार केलास? आई, गौरी, यापुढे मी तुझ्याकडे काही मागणार नाही. मला एकदा भेटशील? तू जो काही निर्णय घेतलायस ना तो मला मान्य आहे आणि माझा पूर्ण सपोर्ट आहे तुझ्या निर्णयाला. एकदा भेट ना प्लीज.